आपण नोकरशाहीचा अभ्यास करताना आपल्या भारतातील नोकरशाहीचे स्वरूप कसे आहे हे अभ्यासणार आहोत. तर या ठिकाणी मी पहा नोकरशाहीचे स्वरूप आपण समजून घेण्यासाठी तीन त्या वैशिष्ट्ये या ठिकाणी लिहिलेले आहे. तर पहिलं वैशिष्ट्य काय आहे आम्हाला आजवर? कायमस्वरूपी यंत्रणा. शाबास. नोकरशाही भारतातली कशी आहे? तर कायमस्वरूपी आहे. म्हणजे पहा या ठिकाणी दर 5 वर्षाला निवडणुका होतात आणि सरकार बदलतं. सरकार जरी बदललं तरी नोकरशाही मात्र बदलत नसते. सरकार बदलत सरकारचे धोरण बदलतात आणि त्या सरकारने घेतलेल्या धोरणाप्रमाणे नोकरशाहीला त्या धोरणाची अंमलबजावणी करावी लागते. म्हणून याला नोकरशाहीचं जे स्वरूप आहे ते कायमस्वरूपी आहे असं जे आपण काय करायचंय लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य पहा. हा मयूर वाजवर दुसरं वैशिष्ट्य. राजकीय दृष्ट्या तटस्थ. बघा भारतातली जी नोकरशाही आहे ती राजकीय दृष्ट्या तटस्थ आहे. तटस्थ म्हणजे कसं? बाजूला अलिप्त. म्हणजे नोकरशाही काय करते पहा राजकारणापासून अलिप्त राहते. जे सरकार सत्तेवर येईल जे शासन सत्तेवर येईल त्यांच्या धोरणाप्रमाणे काम करण्याचं काम ही नोकरशाही करते. म्हणजेच या ठिकाणी आपण त्याला असं म्हणू शकतो की भारतातील नोकरशाही राजकीय दृष्ट्या तटस्थ आहे. आता तिसरं वैशिष्ट्य वाजवर गणेश. अनामिकता. अनामिकता. बघा भारतातील नोकरशाहीचं स्वरूप पाहताना ती अनामिक आहे. अनामिकता याचा अर्थ काय तुम्हाला सांगतो. हा अनामिक म्हणजे काय? अनाम, नाम नसलेलं असा त्याचा शब्दशः अर्थ होतो. परंतु या ठिकाणी नोकरशाही अनामिकता आहे म्हणजे काय? शासनाने जे धोरण ठरवलेलं आहे ते धोरण राबवण्याचं काम नोकरशाही करते. परंतु त्या धोरणावर यश येवो अथवा अपयश येवो याची जबाबदारी नोकरशाहीवर नसते. मग ती जबाबदारी कोणावर असते? तर ती जबाबदारी असते शासनावर. म्हणजे जे शासन सत्तेवर असतं त्या शासनाचीच ती धोरण यशस्वी करण्याची जबाबदारी असते. मग हे धोरण यशस्वी होतात किंवा नाही याबाबत नोकरशाहीला दोष देता येत नाही. म्हणूनच मग आपल्या नोकरशाहीचं वैशिष्ट्य आपल्याला लक्षात ठेवायचंय की अनामिक आहे. म्हणजे त्यांचा यश आणि अपयशाशी संबंध जोडता येत नाही. धन्यवाद.